मित्र हो, आज मी तुम्हा सर्वांसमोर एक सत्य अनुभव घेऊन आलो आहे, जो की माझ्या बाबांनी मला सांगितला आहे. माझ्या बाबांच्या सांगण्यानुसार हा अनुभव त्यांच्या वडिलांसमवेत, म्हणजेच माझे आजोबा रामचंद्ररावांसोबत घडला होता. बाबांच्या सांगण्यानुसार अनुभव फारच जुना आहे, जेमतेम भारत स्वातंत्र्य होण्याअगोदरचा, म्हणजेच 1945 होय. सन 1945, जिल्हा रायगड, 79 वर्षापूर्वी जेव्हा भारत स्वतंत्र झाला नव्हता, त्यावेळेसचा हा थरारक भीतीदायक असा अनुभव आहे. अनुभव सुरू करण्याअगोदर जुन्या काळातल्या काही भीतीदायक गोष्टी जाणून घेऊयात. बोलतात जुन्या काळात जंगलात, नदीवर, वहळांवर, पडक्या घरांच्यात भूतांचा खुळेआम वावर असायचा. रात्री बेरात्री अंधाऱ्या वाटेने जंगलातून घरी येताना लोकांना प्राण्यांची नाही तर भूतांची भीती जास्त वाटायची. आणि का वाटू नये, एक वेळ ते हिंसर प्राणी एकदाच रक्त नटिकेत आपला जबडा घुसवून जीव घेईल, क्षणात सुखाचा मरण तरी देईल. पण ही भूत, प्रेत, पिशाच हे खेळण्यातल्या बाहुलीसोबत जसं लहान मूल बाहुली तोडून मोडून आपटून खेळतं, तसं मानवी शरीराची हाडं मोडून तोडून त्यांसमवेत आसुरी खेळ करून खेळतील. जोपर्यंत त्यांच्या आसुरी मनाचा हाऊस पूर्ण होत नाही, तोपर्यंत ह्या भूतांच्या हातून वेदना, भीती, नरक यातना भोगाव्या लागतात. ह्या भूतांच्या हातून मिळणारा मृत्यू म्हणजे जिवंत नरकाची वारी करण्यासारखं असतं. माझे बाबा सांगतात की जुन्या काळात एक भूताचा चेष्टेचा प्रकार मध्यरात्री घडायचा, तो म्हणजे कौलफोड्या होय. काळ्या भोर माकडासारखी दिसणारी भूत पिशाच रात्री अपरात्री गावात कुठून तरी घुसायची आणि कोणत्या तरी एका गावकऱ्याच्या घराची कौले फोडायची. म्हणतात ज्या घराची कौल फुटायची त्या घरातला माणूस शनिवारी मयत व्हायचं. तर मित्र हो, आज अशाच एक भीतीदायक, हृदयाचा थरका पुडवणाऱ्या, मानवी मेंदू बधीर करणारा सत्य अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या अनुभवात भूतांची क्रौरता, अंधाऱ्या रात्री बाहेर पडणं किती धोक्याचं आहे, ज्या अनुभवात भूतांची क्रौरता अंधाऱ्या रात्री बाहेर पडणं किती धोक्याचं आहे हे तुम्हाला समजेल. सन 1945, रामचंद्र भाऊ शिंदे वयाने 45 आसपास होते. रामचंद्र रावांच्या कुटुंबात त्यांची विधवा माता ग भा तांदळाबाई, वय 89, त्या वय झालं असल्याने अंथरुणातच पडून मृत्यूची वाट पाहत बसलेल्या असायच्या. बायको सीताबाई वय 42 आणि 3 मुली व 2 मुलं असा त्यांचा परिवार होता. त्यातला शेवटचा मुलगा शंकर म्हणजे माझे वडील होय, ज्यांच्यामुळे हा भीतीदायक अनुभव तुम्हाला ऐकायला मिळतोय. तर अनुभवानुसार झालं असं की रामचंद्रराव म्हणजे माझे आजोबा, त्या काळी ब्रिटिश लोकांची सत्ता होती, तरी ब्रिटिश लोक आपल्या भारतातच राहायची. तर माझे आजोबा एका ब्रिटिश अधिकाऱ्याच्या बंगल्यावर नोकराचं काम करायचे. काम म्हणजे काय तर झाडलोट, बंगल्यातल्या खोल्यांची साफसफाई, बागेतलं गवत कापणं, असं काही काही काम ते करायचे. त्यातून त्यांना महिन्याला पै मिळायची. तर झालं काय, ब्रिटिश अधिकाऱ्याच्या बंगल्यावर काही दिवस त्याची काही शाही घरातली पाहुणे माणसे राहायला आली होती. त्या पाहुण्या माणसांचं ब्रिटिश अधिकारी खूपच चांगल्या प्रकारे पाहुणचार करत होता. दिवस आणि रात्री जेवणात खूप सारी वेगवेगळी व्यंजनं असायची. तर कधी कधी नाचणाऱ्या बायकासुद्धा बंगल्यावर बोलावल्या जायच्या. एके दिवशी आजोबा नेहमीप्रमाणे बंगल्यावर काहीतरी काम करत होते. तेव्हाच तो ब्रिटिश अधिकारी आजोबांना म्हणाला, रामचंद्र, तू आमचा ओळखीचा माणूस आहेस, गेली 20 वर्ष तू आमच्या बंगल्यात काम करतोयस, म्हणून तुला मी एक काम सांगतो. माझे काही मित्रमंडळी ते भारतात फिरायला आले आहेत आणि परवा ते सगळे परत जाणार आहेत. तर त्यांना उद्या जेवणात जंगलातल्या गावटी सशाचं मांस खायचं आहे. आणि त्याच पाहुण्यात माझा एक चीनी दोस्तसुद्धा आहे, ज्याला जम्पिंग चिकन खायचं आहे. तर रामचंद्र, तू आम्हाला सशे आणि जम्पिंग चिकन आणून दे, त्या बदल्यात मी तुला त्याचे पैसे देईन. ब्रिटिश अधिकाऱ्याच्या वाक्यावर माझ्या आजोबांनी, ठीक आहे साहेब,
असं म्हणत फक्त होकारार्थी मान हलवली, तसेही त्यांना त्या कामाचे पैसे मिळणार होते. बंगल्यावरून 6 वाजता आजोबांची सुट्टी झाली, तसे ते घरी आले. घरी आल्यावर प्रथम त्यांनी सीताबाईंना आपण जंगलात शिकारीला जाणार आहोत असं सांगितलं. त्या काळच्या स्त्रिया नवऱ्याशी तोंडउलट बोलत नसत, तो काळ एकदम कडक होता. बायका शक्यतो दिवसभर डोक्यावर पदर घेऊन स्वयंपाकघरातच बसलेल्या असायच्या. मोठ्यांच्या बोलण्यात एक चकार शब्दही बाहेर पडत नसायचा. रामचंद्र रावांनी आंघोळ केली, मग ते शिकारीला जायची तयारी करू लागले. ससे पकडण्यासाठी त्यांनी 2-3 जाळे सोबत घेतले, 2 मोठ्या पिशव्या सुद्धा सोबत घेतल्या, एक सशासाठी व दुसरी बेडकांसाठी. आजोबांनी उजेडासाठी एक टॉर्च व केरोसिन रॉकेलवर जळणारा कंदील सुद्धा सोबत घेतला होता, आणि मुख्य म्हणजे जंगली जनावरांपासून वाचण्यासाठी एक धारधार पातीचा कोयता व एक चाकू सोबत घेतला होता. त्या काळी जंगलामध्ये चोरी वगैरे करणारे रात्री शेकोटी पेटवून बसलेले असायचे. जाणाऱ्या येणाऱ्या माणसांना ते थांबून लुटायचे. जर समोरच्याने काही हातचालाकी केली तर मृत्यूच्या स्वर्गाचं दर्शन करून द्यायचे. सर्व तयारी झाली होती. सीताबाईंनी तोपर्यंत जेवण बनवून टाकलं होतं. मग जेवण करून रामचंद्रराव म्हणजे माझे आजोबा 8 च्या सुमारास ससे पकडायला घरून निघाले. माझे वडील सांगतात की पहिल्या जमान्याचा काळ खूप वेगळा होता. लोक संध्याकाळ झाली की 7:30 वाजताच आपापल्या कुडाच्या झोपडीत शिरून झोपी जायचे. गावात 7-7:30 वाजेच्या सुमारास माणूस मेल्यावर जशी सुतकाची भयानक दुःखी स्मशान शांतता पसरते, तसं गावातलं वातावरण होऊन जायचं. आकाशात पौर्णिमेचा चंद्र उगवला होता. निळसर शाही पोतलेल्या आकाशात चांदण्या स्फटिकासारख्या चमकत होत्या. डिसेंबर महिन्यातली हलकीशी थंडी पडली होती. तीच थंडी रामचंद्र यांच्या शरीराला झोंबून जात होती. त्या काळी अद्याप गावोगावी लाईट आल्या नव्हत्या. पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश गावातल्या सर्व घरांवर पडला होता. त्या चंद्राच्या उजेडात घरांना काळ्या कुट्ट दैत्यासारखे आक्राळ विक्राळ रूप प्राप्त झाले होते. माझे आजोबा रामचंद्रराव यांच्या हाती टॉर्च होती. त्याच टॉर्चच्या पिवळ्या वर्तुळाकारच्या उजेडातून मार्ग काढत ते गावातून एकटे जात होते. आजूबाजूला असलेल्या गल्ली बोळातल्या अंधारातून रातकीटकांचा किरकिरण्याचा आवाज येत होता. ते रातकिडे जणू माझ्या आजोबांना रामचंद्रराव यांना जणू सावध करत होते की थांब, जंगलात जाऊ नका, तिथं तुमचा काळ घात घालून बसला आहे, तिथे तुमच्या जीवाला धोका आहे. गावातून जाताना रामचंद्ररावांना गावातली काही माणसं भेटली होती. त्यांनी विचारपूससुद्धा केली, काय रामा इतक्या रात्री कुठं? त्या गावातल्या माणसांच्या वाक्यावर रामचंद्र सांगायचे, साहेबांच्या बंगल्यावर मोठी पाहुणी आल्यात, त्यांना जंगलातल्या सशाचं मटण खायचं आहे, तर ससं पकडायला चाललोय. रामचंद्ररावांनी 10-12 मिनिटात गावाची वेस गाठली. गावाची वेस ओलांडण्या अगोदर त्यांना 10 पावलांवर एक 3 फूट उंचीची त्रिकोणी आकाराची देवळी दिसली. त्या त्रिकोणी देवळीत एक दिवा पेटला होता. त्या दिव्याचा भेसूर तपकिरी रंगाचा प्रकाश त्या वेताळाच्या काळ्या कुट्ट मूर्तीवर पडला होता. मूर्ती म्हणायला 1.5 फूट उंच काळी कुट्ट पाशानी होती. मूर्तीच्या डोक्यावर मुकुट होता. सफेद रंगाचे डोळे वटारलेले होते. त्यात एक मिरीचा ठिपका होता. तोंडावर वाढलेली मिशी होती. उजव्या हातात एक तलवार धरलेली दिसत होती. देवळीच्या पुढे जरा खाली जमिनीवर 2 काळ्या रंगाच्या चामड्याच्या चपलांची जोडी ठेवलेली दिसत होती. म्हणतात वेताळ हा वाईटही आहे आणि चांगलाही आहे. वेताळामध्ये भूताखेतांना व अपप्रवृत्तींच्या वाईट शक्तींना विरोध करण्याची शक्ती असते. या शक्तीचे स्वरूप अत्यंत प्रभावी परिवर्तनशील असते. वेताळाच्या पायात चपला सरकवल्या जातात आणि वेतोबा नगर प्रदक्षिणेसाठी रात्री बाहेर पडतो. त्याच्यासमोर साऱ्या शक्ती नतमस्तक होतात. काळी शक्तीही त्याच्यासमोर टिकाव धरू शकत नाही. ज्या ज्या वेळी सच्च्या वेताळाच्या भक्तांवर संकटाचे तांडव सुरू होते तेव्हा त्या भक्ताने
वेतोबाचे नुसते स्मरण जरी केले तरी संकटे झटकन आपला मार्ग मोकळा करतात. वेतोबा सातत्याने भ्रमंती करतच असतो, त्यामुळे चप्पल झिजतात अशी धारणा आहे. आणि त्यांच्या श्रद्धेला वेतोबा कसूरही ठेवत नाही असे म्हणतात. वेताळ त्याच्या आवडत्या भक्तांच्या रक्षणासाठी सातत्याने भ्रमंती करतच असतो. तो आपल्या भक्तांची लेकरासारखी काळजी घेतो. बरं, आता पुढे पाहूयात. वेताळाची देवळी दिसताच माझे आजोबा थांबले. शेवटी ते वेतोबाचे भक्त होते. रामचंद्रराव चालत देवळीपाशी आले. पौर्णिमेच्या चंद्राचा तो चंदेरी प्रकाश देवळीच्या मागे असलेल्या 10 फूट उंचीच्या झाडावर पडला होता. आणि झाडाची ती काळीशार सावली देवळीपासून 10 फूट अंतरापर्यंत काळोख पसरवून गेली होती. म्हणतात वेताळ देव हा जागृत असतो. त्याच्या मंदिरात गाभाऱ्यात सतत एक भास होत असतो की कोणीतरी अंधारातून एकटक आपल्याकडे पाहत आहे. क्षणाक्षणाला मनाला आपल्या व्यतिरिक्त कोणाच्या तरी अस्तित्वाची जाणीव होत असते की कोणीतरी मागे उभा आहे, कोणीतरी अदृश्य असं तिथे वावरत आहे. आणि हे सर्व भास नसून ती वेतोबाची तिथे फिरती चाहूल असते की वेतोबा तिथे वावरत आहे. रामचंद्ररावांना सुद्धा भास होत होते त्या झाडाच्या खोडामागे नक्की कोणीतरी उभा असल्याची. मध्येच कोणीतरी झाडाच्या फांदीवर बसलंय अशी भीतीदायक भावना मनात यायची. आणि मग ती भेदरलेली चोरटी नजर काळ्या कुट्ट झाडाच्या फांदीवरून फिरायची. त्या फांदीकडे पाहताच मनात एक क्षण असा काही भीतीदायक विचार डोकावून जायचा की आपण जर वर पाहिलं आणि डोळ्यांना फांदीवर उलटं लटकलेला डोक्यावरचे चंदेरी लुकलुकते केस खाली सुटलेला प्रेत वेताळ दिसला तर. पण नाही, डोक्यातली भीती सत्यात उतरत नव्हती. वर पाहिल्यावर झाडावरची फांदी रिकामी दिसायची. पण मनाला डोळ्यांच्या आड वसलेल्या त्या अविश्वातल्या शक्ती लहरींची अदृश्य जाणीव होतच होती. रामचंद्रराव म्हणजेच माझ्या आजोबांनी देवळीपासून जरा दूर आपल्या पायातल्या चपला काढल्या. देवळीसमोर येऊन उभे राहिले. देवळीत पेटलेली ती दिव्याची वात हलकेच हलत होती. तसा वेताळाची काळीशार मूर्तीची देवळीत मागे भिंतीवर उमटलेली मोठी काळी सावली थै थै करत लहान मोठी होत विचित्रपणे नाचत होती. रामचंद्ररावांनी वेतोबांच्या मूर्तीसमोर हात जोडले व मनातल्या मनात म्हटले, ए वेतोबा, कामासाठी एकटा जंगलात चाललोय, सोबत कोणच नाही आहे. तर वेतोबा, माझ्यावर काही संकट आलं तर त्याला ताराला ये रे बाबा, हवं तर तुला या महिन्यातलं 9 चपलाचं जोड देईन. असं म्हणतच रामचंद्ररावांनी जोडलेले हात कपाळाला लावले व मूर्तीसमोर जळून गेलेल्या अगरबत्त्यांची राख पडली होती. तीच राख रामचंद्ररावांनी 2 बोटांना फासून कपाळाला लावली. पुन्हा पाया पडून त्यांनी पायात चपला घातल्या आणि गावाची वेस ओलांडली. गावाची वेस ओलांडून होताच 5 मिनिटात रान जंगलाची घनगर्द हिरव्या मुडद्यांच्या झाडांची हद्द सुरू झाली. रामचंद्ररावांच्या उजव्या हातात टॉर्च होती. तिचा पिवळा वर्तुळाकार प्रकाश खालच्या भुई सपाट चॉकलेटी मातीवर पडला होता. डाव्या आणि उजव्या हाताला दोन्ही तर्फे 11 विकराळ उंचीची झाडे होती. ती भयावह झाडे जणू त्या झाडांना त्या चालत्या फिरत्या सजीव मानवी अंशाची उपस्थिती त्यांच्या सानिध्यात खुपत असावी. कारण रामचंद्ररावांना असा भास व्हायचा की ती सर्व जागेवर उभी झाडे त्यांना घातक अशा टोचक्या नजरेने रोखून पाहत आहेत. मनातल्या भीतीमय कल्पनेला जेव्हा बाहेर पडायला नको तेव्हाच त्या बाहेर पडतात. मेंदू नाही नाही ते आठवणी उकरून डोळ्यांसमोर आणून सोडतो. तसंच काहीसं रामचंद्ररावांसोबत होत होतं. मनातली कल्पना फारच भीतीदायक विचार डोक्यात आणत होती. जर ही जागेवर शांत उभी झाडे जिवंत झाली तर त्या काटकुळ्या झाडांच्या फांद्यांनी आपली नरडी आवळली तर ह्या काळ्या कुट्टा अंधारात आपला फडशा पाडला तर मनात अशा कित्येक तरी विचारांचा हौदोस सुरू होता. पण तसं काहीच घडलं नाही. कारण ही सर्व भ्रामक कल्पना होती. पण पुढे जे काही घडणार होतं ती घटना आजोबांच्या मरणोत्तर स्मरणात राहणार होती, राहिली होती.
रामचंद्ररावांनी प्रथम ससे पकडायचे मग बेडूक पकडायचे असं ठरवलं, कारण ससे पकडायला खूप वेळ लागणार होता. ससे पकडण्यासाठी ते जंगलात अगदी खोलात घुसले. 30-40 मिनिटे चालून झाल्यावर ते त्या जागेवर पोहोचले जिथे सशांचा वावर होता. अवतीभोवती झाडे होती, कमरे इतकी वाढलेली झुडपे होती आणि मोठमोठे दगडसुद्धा होते. काही काही ठिकाणी खाली जमिनीवर गुडघ्या इतकं उंच हिरवंगार गवतसुद्धा उगवलं होतं. रामचंद्ररावांना लहानपणापासूनच शिकारीचं जंगलात वावरण्याचं ज्ञान होतं, त्यामुळे ह्या अशा गवतांमध्येच नरमादी ससे घर बनवून राहतात व पिल्लंसुद्धा जन्माला घालतात हे त्यांना ठाऊक होतं. आजोबांनी जमिनीवर 2 जाळे लावले. सशाचं कान जसे लांबचा आवाज ऐकू शकतात तसं नाकसुद्धा लांबचा वास घेतं, म्हणून त्यांनी सोबत आणलेलं गाजराचा आणि दूर एका दगडावर जाऊन कसलीच हालचाल न करता शांत बसले, सशाची वाट पाहू लागले. हळूहळू वेळ वेगाने पुढे सरत होती. पौर्णिमेचा चंद्र आपली जागा बदलत होता. त्या काळी वेळ घालवण्यासाठी आतासारखे स्मार्टफोन्स मोबाईल नव्हते. मग आजोबांनी जरा वेळ वामकुशी घ्यायची ठरवली आणि त्याच दगडावर ते झोपले. तसंही चालून चालून ते चांगलेच दमले होते. डोळे मिटताच निद्रादेवी प्रसन्न झाली. 2.5-3 तासानंतर रामचंद्ररावांच्या कानांवर सशाच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यांची झोप सावध असल्याने त्यांनी खाडकन डोळे उघडले. जाळं लावलेल्या दिशेने पाहिलं, 2 ससे जाळ्यात फसले होते. तेच मोठ्याने ओरडत होते आणि त्याच सशांभोवती अजून 3 ससे 4 पायांवर उभे होते. रामचंद्ररावांना आई तीच संधी चालून आली होती. त्यांनी शरीराची चाणाक्ष हालचाल केली. कसलाही आवाज न करता त्यांनी जमिनीवरून हातात मावेल असा एक दगड उचलला. समोर उभे असलेल्या 3 सशांमधल्या एका सशावर डोळा बंद करून नेम धरला. दगड असलेला हात हलकेच मागे नेला व तोच हात तिप्पट वेगाने पुढे आणत मुठीतून दगड सोडला. सुटलेल्या दगडाने अचूक निशाणा हिरून एका सशाचं प्राणहरण केलं. डोक्याची कवटी फुटली आणि तो ससा रक्ताळलेल्या अवस्थेतच जागेवर तडफडू लागला. काही वेळातच गतप्राणही झाला. जाळ्यात फसलेले 2 ससे आणि तो रक्ताने अभिषेक घातलेला ससा असे मिळून 3 ससे रामचंद्ररावांनी कापडी पिशवीत भरले आणि आता जम्पिंग चिकन बेडक पकडायला निघाले. माझे बाबा म्हणतात की त्यांच्या वडिलांना जंगलातली फार माहिती होती. त्यातच आजोबांना हेही माहिती होतं की जंगलात एक नासका तलाव आहे. तलावाच्या जरा बाजूलाच 2-3 कमरे इतकी खोल डबकी आहेत, ज्या डबक्यांच्यात खूप सारी मोठी बेडकं भेटतील. तो तलाव 15-20 मिनिटांच्या अंतरावर होता. पण ह्याच नासक्या तलावाबद्दल खूप सारे अर्बन लेजंड्स ऐकीव माहिती गाववाल्यांच्या तोंडून रामचंद्ररावांनी ऐकल्या होत्या. पण कधीच तशा वार्तानुसार अभद्र चेष्टा झाली नसल्याने त्यांना त्या जागेची इतकी भीती वाटत नव्हती. पण त्या नासक्या तळ्याचा एक भयंकर अनुभव मात्र होता. तो असा की जंगलात आदिवासी कातकरी माणसांची एक वाडी राहत होती. त्याच वाडीतला एक संत्यानामक कातकरी मुलगा या तलावात पोहायला आला होता. त्याच्यासोबत त्याचे अजून 2 मित्रही होते. म्हणायला तिघेही अगदी पट्टीचे पोहणारे होते. दुपारचे 12 वाजले होते. म्हणतात रात्री 3-6 जसं भूतखेतांच्या वावरण्याची वेळ असते तसंच दुपारीही 12-3 ही वेळ अनैसर्गिक शक्तींच्या मुक्तीचा काळ असतो. म्हणतात दुपारी 12 वाजता कोणत्याही सुनसान जागेत तेलकट खाऊ नये, नाहीतर भूत वास घेत मागे येतात. संत्याचे 2 मित्र पोहून पोहून दमले होते. तसे ते पाण्यातून बाहेर येऊन थोडं दमखात बाजूला असलेल्या झाडांच्या सावलीत बसले. पण संत्या मात्र तलावाच्या मधोमध तसाच हातपाय आपटत पोहत होता. ए सोरा, बाज झालं, ये बाहेर, संत्याचा मित्र मोठ्याने बोलला. पण संत्या मात्र काही केल्या बाहेर आला नाही. तो तलावाच्या मध्येच गोल गोल फेऱ्या मारत पोहत होता. म्हणायला तलावाचा मधला भाग जेमतेम 10-15 फूट खोल होता.
शेवटी हे दोघे झाडाच्या छत्रछायेखाली विसावा घेत बसले आणि इकडे तलावाच्या मधोमध एकटाच पोहणारा संत्या अचानक त्याचा पाय कोणीतरी पाण्यातून गच्च धरला आणि पूर्ण ताकदीने त्याला खालच्या दिशेने खेचू लागला. संत्याने विरोध दर्शवत पाण्यावर हात पाय मारत आपल्या मित्रांना आवाज दिला. त्याच्या आरडा ओरडण्याचा आवाज ऐकताच ह्या दोघांनीही त्याच्याकडे पाहिलं. तेवढ्या संत्याला झटकन कोणीतरी पाण्यात खेचलं व पाण्यावर बुडबुड करत तरंग उठू लागले. संत्याला वाचवण्यासाठी त्याच्या एका मित्राने पटकन तलावात उडी घेतली, पाण्यात गेला. पण 10-12 मिनिटे झाली तरी सुद्धा ती दोन्ही मुलं काही परत आली नव्हती. तसं तलावाबाहेर उभा असलेला तो मुलगा घाबरला. धावत पळत तो मुलगा वाडीत आला. त्याने घडलेली हकीकत वाडीतल्यांना सांगितली. 5 मिनिटात पूर्ण वाडी तलावाभोवती घेरा घालून जमली होती. 5-6 मोठ्या माणसांनी तलावात उड्या घेतल्या आणि 10-12 मिनिटांनी 2 पाण्याने भिजलेली, पाणी आत जाऊन पोट फुगलेली पांढरी शार प्रेत तलावातून बाहेर काढली गेली, किनाऱ्यावर ठेवली गेली. दोन्ही प्रेतांच्या अंगावरचं काही काही ठिकाणाचं हातपायातले मांस लचका तोडल्यासारखे गायब झालं होतं. व एक भयानक आत्मा कापवणारी गोष्ट अशी की दोन्ही प्रेतांच्या पायांच्या टाचेवर मांसात टोकदार धारधार नख खुपसल्याचे उरण होते. तिथे उपस्थित काही म्हातारी माणसं होती. त्यांना हा प्रकार पटकन लक्षात आला व त्यांनी सांगितलं की पाण्यात राहणारं भूत ह्या दोघांचं पाय खेचून ह्यांना खोल भागात नेऊन मारलं आहे. त्या दिवसापासून संत्या आणि त्याचा मित्र वाडीतल्या काही काही कपडे धुवायला गेलेल्या बायका व आंघोळ करायला गेलेल्या माणसांना दुपारी रात्री पाण्यातून पांढऱ्या फट चुना पोतलेल्या चेहऱ्याने हात हलवत त्यांच्याकडे बोलावताना पाहिलं होतं. व जे जे त्यांच्या बोलवण्याच्या दिशेने जायचे ती माणसं तलावात खेचली जायची, ती कायमची. आशाच्या झपाटलेल्या नासक्या तळ्यावर कितीतरी जणांनी आपले जीव गमावले होते. त्या सर्वांचे आत्मे आतृप्तपणे भटकत होते. त्याच तळ्यावर आशा ह्या अंधाऱ्या रात्री रामचंद्रराव जायला निघालेले व काही वेळ चालून ते तलावावर पोहोचले सुद्धा. तलाव म्हणायला वर्तुळाकार होतं. प्रथम तलावाच्या जवळचा भाग गुडघ्या इतका खोल होता आणि जसंजसं आत जायचो तसा खोली वाढत जायची. तलावाचा मध्य भाग 10-15 फूट गर्द खोलीचा होता. ज्या भागात संत्याला व त्याच्या मित्राला खेचलं होतं रामचंद्र आजोबांच्या डोक्यात तलावाची ती भीतीदायक गोष्ट भुंग्यासारखी घो घो करत घोंगावत होती. पण त्यांचं त्या तलावाकडे बिलकुल लक्ष नव्हतं किंवा ते तिथे पाहणं प्रकर्षाने टाळत होते. तलावाच्या जरा बाजूलाच 2 डबके होते. त्या डबक्यांच्या साचलेल्या पाण्याला हिरवी शेवाळ चढली होती. त्या हिरव्या शेवाळींच्या पाण्यावर लहान लहान बेडक तरंगताना कीटक उड्या मारताना दिसत होती. मध्येच अचानक 2-3 वेळा पाण्यात दगड पडावा असा डुबुक आवाज झाला. रामचंद्ररावांनी त्या आवाजाच्या दिशेने पाहिलं. 2-3 हिरव्या रंगाच्या बेडकांनी पाण्यात उडी घेतली होती. काही वेळातच आजोबांनी 3-4 मोठी बेडकं पकडली आणि पिशवी टाकली. आजोबांना असं झालं होतं की केव्हा एकदाचे आपण इथून बाहेर पडतोय, कारण मनाला सतत कसली तरी अनपेक्षित अस्तित्वाची जाणीव होत होती. असं वाटत होतं की तलावाच्या काळ्याशार पाण्यावरून कितीतरी असंख्य काळीकुट्ट शेवाळाने माकलेली डोकी वर येऊन एकटक आपल्या कृतीलाच पाहत आहेत. त्या सर्वांच्या त्या पिवळ्या जर्द काजव्यांसारख्या चमकणाऱ्या वकवकत्या भुकेल्या नजरा मनातली भीतीची कोर उजळून टाकत आहेत. क्षणाक्षणाला अवतीभोवतीच्या वातावरणात रामचंद्र म्हणजेच माझ्या आजोबांना एक विलक्षण बदल जाणवत होता. अंगाला अचानक थंडी जाणवत होती तर अचानक एक गरम उष्णतेचा दगीचा भपकारा यायचा. वातावरणात अंधाराची पकड मजबूत होत होती. हा अवतीभोवती पसरलेला अंधार साधासुद्धा वाटत नव्हता. जसं एक कोळी आपल्या सावजाच्या सर्व शरीराभोवती कोश तयार करतं तसंच रामचंद्ररावांच्या अवतीभोवती वावरणारी ती अदृश्य शक्ती कोश तयार करत होती.
आजोबा मृत्यूच्या जाळ्यात फसत होते. काळोख्या पौर्णिमेच्या रात्री जंगलातल्या झाडांवर कोठेतरी बसलेली मृत्यूचा संकेत देणारी टिटवी त्या गहिऱ्या गूढ स्मशान शांततेची झोप मोडत आकाशातून उडत निघून गेली. तिचा तो टिवटिव गुंजणारा आवाज पायाच्या नखावर ठेच लागावी आणि मेंदू ठणकावं असं एक भीतीदायक शहारा काळजात सर करून गेला. रातकिड्यांची किरकिर आणि हा टिटवींचा गुंजता आवाज संमिश्रित होऊन गुंजत होता. रामचंद्र रावांच्या मनात चाललेल्या त्या अघोरी कृपलती भीतीदायक क्लिष्ट शक्तींच्या वाईट विचारांनुसार अद्याप तरी तसं काही घडलं नव्हतं. म्हणूनच त्यांना जरा उसना धीर आला होता. एका पिशवीत दोन जिवंत एक मेलेला असे तीन ससे भरून ठेवले होते, तर उर्वरित एका पिशवीत बेडकं भरली होती. आजोबांच्या मागे तो विशाल वर्तुळाकार दैत्याच्या काळ्या तोंडाचा तलाव जबडा विचकून उभा होता. रामचंद्रराव काम करण्यात अगदी गुंग झाले होते की तेवढ्यात कानांना तो विचित्र असा आवाज जाणवला, जसे पाण्यात कळशीला पूर्ण बुडवल्यावर त्या कळशीत बुडबुड आवाज करत वेगाने पाणी भरतं तसा बुडबुड आवाज येत होता. रामचंद्ररावांनी प्रथम त्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं, पण हळूहळू त्या आवाजाचा वेग वाढला. तसे त्यांनी आपली हालचाल थांबवली, आवाजाचा कानोसा घेतला. आवाज मागून येत होता. ते हळुवारपणे मागे वळले, नजर समोर गेली. तसे समोरचं दृश्य दिसलं. तलावाच्या मधोमध पाण्यातून बुडबुडे निघत होते. काळ्याशार पाण्यावर तरंग उठत होते. रामचंद्रराव पुढे घडणारा हा प्रसंग प्रश्नार्थक नजरेने पाहत होते, कारण नक्की काही समजून येत नव्हतं की हे काय घडत आहे. अचानक पटकन बुडबुड्या निघणाऱ्या त्या जागेतून एक हात वेगाने बाहेर आला. पूर्णतः दुधाळ कांतीचा, रक्ताचा एकही टिपुकसा अंश आत शिल्लक नसेल असा तो हात होता, जसं की एक मडस पाण्याखाली असावं. हात बाहेर येताच मदतीच्या हाका ऐकू आल्या. वाचवा, वाचवा मला, वाचवा, ओ भो, वाचवा, या पाण्यात या, लवकर वाचवा मला. त्या करुण स्वरातल्या मदतीच्या हाका ऐकून रामचंद्ररावांच्या मनातला मदत करू स्वभाव जागा झाला. थांबे, थांब, आलो मी, थांब. मागचा पुढचा कसलाही विचार न करता रामचंद्ररावांनी हातातली पिशवी खाली ठेवली, थेट धावतच तलावाच्या दिशेने निघाले. समोर तलावाच्या मधोमध तो हात तसाच वर येऊन एकटक ताट उभा होता. त्याची कसलीच हालचाल होत नव्हती. रामचंद्रराव धावत धावत तलावापाशी पोहोचले आणि त्यांची पावले तलावातल्या पाण्यात पडणार की तेवढ्यात अचानक न जाणे काय घडलं. रामचंद्ररावांचं सर्व शरीर ताटरलं, डोळे आपोआप मिटले. बंद डोळ्यांच्या काळ्या पडद्यांवर चंदेरी शलाका भिरकावल्या गेल्या. बंद डोळ्यांआड रामचंद्ररावांना त्यांची आई उभी दिसली. त्या अगदी ठणठणीत बऱ्या होत्या. त्यांच्या पूर्णतः देहाभोवताली एक चंदेरी रंगाचा प्रकाश झोत पडला होता. चेहऱ्यावर आजारपणात दिसणाऱ्या वेदनांमधला एकही अंश दिसत नव्हता. उलट चेहऱ्यावर एक तेज पसरलं होतं. रामा, तांदळाबाई जरा रागातच बोलत होत्या. कुठं चाललास? येडा झालास का? पाण्यावरून डोकं काढल्याशिवाय बुडणारा माणूस वरडू शकतो का? चल गप गुमान घरी, बस झालं काम. एवढं बोलून रामचंद्ररावांच्या सर्व शरीराला झटका बसला. खाडकन डोळे उघडले गेले. तलावात पाण्यात टाकण्यासाठी उचललेला पाय त्यांनी झटकन मागे घेतला. त्यांना समजून चुकलं होतं. तलावात मेलेली आत्मे जागी झाले आहेत आणि त्यांनी टाकलेल्या जाळ्यात आपण हाकनाक फसलो होतो. जर आपण तलावात उडी घेतली असती तर तो पर्य आपल्याला सुद्धा आत खेचून घेऊन गेला असता. ए, तळ्यात येतो का? नाही, ये तळ्यात, ये नाहीतर मारून टाकीन तुला, ये तळ्यात. रामचंद्ररावांच्या कानावर खर्जातले बोल आपटले आणि पुढच्या क्षणाला तलावाच्या मध्यभागातून ते ध्यान हलकेच प्रथम काळसार शेवाळी टकल पडलेलं डोकं, हिरव्या कातडीचा गोल चेहरा, बेडकासारखे बडबडीत डोळे जे हलक्याशा उजेडात पिवळ्या रंगाने चमकत होते, सशासारखे लांबसडक कान होते, मग आलं ते काटकुळ खवळ्यांचं शरीर,
हातापायांची नकळ टोकदार लांब सडक होती. माशासारखे विशिष्ट प्रकारचे हात होते आणि हा होता पर्या. मध्यरात्री सावज एकटंच आहे हे पाहून ते वर आलं होतं. पौर्णिमेच्या चंद्राच्या दुधाळ प्रकाशात त्या पर्याच्या अंगावर असलेल्या खवळ्या चंदेरी रंगाने चमकत होत्या. हे असलं तर्काच्या पल्याडचं ध्यान पाहून रामचंद्र आजोबांची भीतीने तनतनली व त्यांना चड्डीतच लघुशंका झाली. सशे आणलेत काय, थांब मला खावाक दे, थांब मी आलो. पाण्यावरून धावतच ते ध्यान वेगाने धब धब असा आवाज करत रामचंद्ररावांच्या दिशेने येऊ लागलं. ह्या अशा क्षणाला मानवाची बुद्धी वैकुंठास जाते. मेंदू कसा बधीर होतो, पाय रबराचे होतात, शरीर पुतळा बनत. रामचंद्रराव सुद्धा तसेच पुतळा बनून उभे होते आणि समोरून मृत्यू घास घ्यायला येत होता. चार फुटांवर येताच ते ध्यान ओरडलं. त्याने जागेवरूनच एक उडी घेतली, पण पुढील दृश्य पाहण्यासाठी आजोबांचे दोन्ही डोळे चक्कर येऊन मिटले होते व ते जागेवरच बेशुद्ध झाले. पण त्याच वेळेस भगवंतांची लीला म्हणा की आणखी काही, त्यांना एक स्वप्न पडलं की सत्य हकीकत होती. त्या स्वप्नात त्यांनी पाहिलं की त्या पर्याभूताने जेव्हा त्यांच्या अंगावर उडी घेतली तेव्हा त्यांच्या कपाळावर लावलेल्या राखेतून शुभ्र असा लख दैवी शक्तीचा पांढरा प्रकाश बाहेर पडला. त्या प्रकाश किरणांच्या स्पर्शात ते ध्यान येताच तो त्यांच्यापासून वेगाने दूर भिरकावला गेला. पाण्यावर पडून सुद्धा त्या पर्याचे शरीर खाली बुडत नव्हतं, तर ते पाण्यावर तरंगतच होतं. पाण्यावर जागेवरच उभं राहून तो जळजळीत नजरेने रामचंद्ररावांच्या मागे पाहत होता, जिथे एक स्फटिकाचा वर्तुळाकार शुभ्र रंगाचा प्रकाशबिंदू चमकत होता. त्या बिंदूतून निघणारा प्रकाश इतका तेजस्वी होता की पाहणाऱ्याचे डोळे दिपतील. ए पहाऱ्या, चालता हो इथून, माझ्या लेकाला हात लावलास तर याद राख. त्या शुभ्र स्फटिकातून तो करड्या स्वरातला पुरुषी आवाज आला. ती चेतावणी ऐकून त्या पर्याची भीतीने तनतनली आणि शेवटी तो माघारी फिरला. शेवटला रामचंद्ररावांना असं दिसलं की एक शरीरयष्टीने धिपाडाशी मानवी आकृती, ज्या आकृतीच्या अंगावर फक्त एक दोन झापांचं शुभ्र धोतर होतं, चेहऱ्यावर तेज आणि मोठी मिशी होती, हातात एक मोठी तलवार होती, डोक्यावर सफेद फेटा होता, असा तो दैवी पुरुष खुद्द साक्षात वेतोबा त्यांच्या जवळच रात्रभर मांडी घालून बसला होता. सकाळी केव्हा तरी रामचंद्ररावांना जाग आली. बाजूला सशे आणि बेडूक अशा दोन पिशव्या तशाच पडल्या होत्या, त्यास घेऊन ते लागलीच घरी आले. घरी येताच त्यांना आपल्या घराभोवती गावातल्या माणसांची खाली मान घालून उभी असलेली गर्दी दिसली आणि घरातून रडण्याचा आवाज येत होता. रामचंद्ररावांना गावकऱ्यांनी सांगितलं की मध्यरात्रीच केव्हा तरी तुझी आई वारली. त्याच वेळेस रामचंद्ररावांना काल रात्रीचा तो प्रसंग आठवला की कसा आपल्या आईने मरण्याअगोदर आपल्याला स्वप्नात येऊन सावध केलं. आता घडून गेलेल्याला कोण बदलू शकत होतं, जे झालं आहे घडलं आहे ते स्वीकारणं भाग होतं. शेवटी रामचंद्ररावांनी ससे आणि ते बेडूक घेऊन काही ओळखीच्या माणसांना ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या बंगल्यावर पाठवलं. कामसुद्धा महत्त्वाचं होतं, पोटापाण्यासाठी पैका खूप महत्त्वाचा असतो. आजोबांनी त्या दिवशी त्यांच्या आईचा अंत्यसंस्कार केलं. 13वा वगैरे झाल्यानंतर मग ही घटना त्यांनी त्यांच्या बायकोला सांगितली. तीच घटना माझ्या वडिलांनी चोरून ऐकली होती. 13वं सुतक संपल्यानंतर आजोबांनी वेतोबाला दोन चामडी जोडीच्या चपला अर्पण केल्या होत्या. तर मित्र हो, अशा प्रकारे हा सत्य अनुभव घडला होता, सुखदही आणि दुःखदही. पण या अनुभवाने जसं देव आहे तसंच भूतही आहेत हा धडा आजोबांना शिकवून दिला होता. तर भेटूयात पुढील अनुभवात. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका.
आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका, देवाची घंटी आहे ती। चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या